सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेस 25 कोटीचा ढोबळ नफा. गणेश गाडगीळ. सांगली कोऑपरेटिव्ह बँकेस 2023-24 या आर्थिक वर्षात 25 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी दिली. बँकेच्या ठेवीमध्ये 71 कोटीची वाढ होऊन एकूण ठेवी 1180 कोटी झाल्या आहेत. तसेच कर्जामध्ये 45 कोटी इतकी वाढ होऊन 695 कोटी कर्जाचे वाटप झाले आहे. बँकेस 25 कोटी ढोबळ नफा झाल्यामुळे मागील वर्षातील संचित तोटा भरून निघाला आहे. बँकेच्या NPA मध्ये लक्षणीय घट होऊन निव्वळ NPA चे प्रमाण केवळ 1.50% इतके राहिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे CRA चे प्रमाण 10% जास्त पाहिजे, 14% इतके झाले आहे. यावरून बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे, असे गणेश गाडगीळ यांनी सांगितले. तसेच बँकेच्या वरील नमूद आर्थिक स्थितीमध्ये पुढील काळात लाभांश देणे, शाखा विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानायुक्त सेवा देणे उपलब्ध करून देणे, व्यवसाय वाढ व NPA वसुली होऊन आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये उपाध्यक्ष CA श्रीपाद खिरे व सहकारी संचालक व्यवस्थापन मंडळ सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.